फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला नेहमीसाठी वापरत असणारी बिर्याणी मसाला मी दाखवणार आहे। बिर्याणी मसाला आपण बिर्याणी करायचं असले की आपण मसाला मार्केटमधून आणतो, पण घरच्या साहित्यापासून आपण बिर्याणी मसाला बनवू शकतो आणि आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो, आपल्याला विकत आणण्याची गरज पडत नाही। बिर्याणी मसाला हे खूप सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये सगळे साहित्य आपल्याकडे घरामध्ये असतात। चला तर आपण किती प्रमाणामध्ये कसं साहित्य घ्यायचं आणि कसं करायचं ते पाहूया। मी एकच ह्या स्पूननी घेतलेला आहे, मी पोहे खायचा चमचा म्हणजे टेबल स्पूननी सगळं मेजरमेंट याच्यानेच मोजायचं आहे आपल्याला। मी 1/2 चमचे जिरं घेतलेलं आहे, अर्धा स्पून मी मिरं घेतलेलं आहे, 4 मी तेजपत्ता घेतलेला आहे, 3 कर्णफूल घेतलेले आहेत, असे चक्रफूल बाजारामध्ये भेटतात आपल्याला, 1 मी सोप 1 चमचा सोप घेतलेली आहे, मी 2 इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 स्पून मी शहाजिरा घेतलेला आहे, मी 10 ते 12 लवंग घेतलेली आहेत, 6 विलायची घेतलेली आहेत, मी 10 मिरची घेतलेली आहे आणि 3 चक्रफूल घेतलेले आहे। क्वांटिटीप्रमाणे आपण याच प्रमाणाने आपण हे सगळं साहित्य घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीनं आपण बिर्याणी मसाला एकदम घरच्या घरी करू शकतो। आता मी याला ड्राय रोस्ट करून घेणार आहे। मी याच्यामध्ये सगळे साहित्य टाकणार आहे। हे मी दालचिनी घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे, शहाजिरा 1 चमचा ते पण टाकलेलं आहे त्याच्यामध्येच, हे लवंग 10 ते 12 घेतलेले आहे ते टाकायचे आहे आपल्याला, हे 6 विलायची टाकायची आहे, हे अर्धा हे 4 तेजपत्ता टाकायचं आहे, मिरे टाकायचे आहेत 1/2 टेबलस्पून, जिरं टाकायचं आहे 2.5 टेबलस्पून म्हणजे 2 आणि 1/2 टेबलस्पून, हे मिरची घेतलेली आहे मी 10 ते टाकायचं आहे, 3 कर्णफूल टाकायचे आहेत, बाकी सोप हे आपल्याला तेल न टाकता आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। याला आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, हे असंच आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। थोडंसं पॅन तापलं की मग आपल्याला हे थोडंसं बारीक करावं लागेल, जेणेकरून हे आपले जे साहित्य आहेत ते कळकणार नाहीत आपले, हे सगळे हे जिरं शहाजिरा हे व्यवस्थित आपण खमंगाचा वास येईल तोपर्यंत आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीनं आपण बिर्याणी मसाला घरच्या घरी बनवू शकतो। हे पहा, हे आपलं सगळं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, याला आपल्याला खाली घ्यायचं आहे। आता पहा आपलं हे मस्त असं भाजून झालेलं आहे, सगळी विलायची देखील व्यवस्थित अशी भाजलेली आहे। आता आपल्याला याला मिक्सर करून घ्यायचं आहे एकदम बारीक। आपलं ते साहित्य सगळे भाजलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला 2.5 टेबलस्पून धने भाजून घ्यायचे आहेत, हे देखील व्यवस्थित असे तशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे भाजल्यानंतर सगळं एकत्र आपण मिक्सर करणार आहे। हे पहा, हे सगळंच भाजलेलं आहे, या हे धने पण भाजलेले आहेत, हे दोन्ही पण आपण एकदम बारीक असं मिक्सर करून घेणार आहोत। हे पहा, आपलं बिर्याणी मसाला मिक्सर करून झालेला आहे, एकदम बारीक असं झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे। मी एवढ्या क्वांटिटीला 1 स्पून लाल तिखट टाकत आहे, 1/2 टेबलस्पून मी हळद टाकत आहे, 1 स्पून मी मीठ टाकत आहे। हे आपल्याला व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आहे। त्याचमध्ये आपल्याला 4 अख्खे विलायची टाकायचे आहेत, याला मिक्सर करायचे नाही, भाजून पण घेतलेले नाही, कच्चेच आहेत। 15 ते 20 आपण मिरे टाकणार आहोत। हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा, याला मिक्सर करायचं नाही आता परत। हे आपण एका बाऊलमध्ये काढून याला व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपलं बिर्याणी मसाला रेडी झालेला आहे, अगदी खमंग असा झणझणीत बिर्याणी मसाला आपला
तयार झालेला आहे, खूप सुंदर असा तयार झालेला आहे, खूप टेस्टी होममेड बिर्याणी मसाला खूप सोप्या पद्धतीने आपण बनवून दाखवलेला आहे। हे पहा, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यापासून अगदी कमी साहित्यापासून खूप क्वांटिटी असं बिर्याणी मसाला आपण करून दाखवलेला आहे। जसा सुहानाचा, एवरेस्टचा, अंबारीचा जसा बिर्याणी मसाला येतो, त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम खूप टेस्टी करून दाखवलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।